मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला या 5 गोष्टी माहित असल्या पाहिजेत। छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर ते भारतातील उत्कृष्ट योद्धा होते। कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा हा कोणा एकट्याचा नसतो तर तो एकाच वेळी पूर्ण रयतेचा असतो। जनतेवर अत्याचार करणाऱ्या मुघलांपासून रयतेची सुटका केली आणि आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेऊन एक वेगळं हिंदवी स्वराज्य उभं केलं। शिवरायांचा जन्म जिजाबाईंच्या पोटी इसवी सन 19 फेब्रुवारी 1630 ला पुण्यापासून 40 मैलावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला। आजही काही लोकांना असं वाटतं की शिवरायांचं नाव हे शिवशंकरापासून ठेवण्यात आलं आहे, बट दिस इज रॉंग। तर ते शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं। राजांनी सर्व धर्मांचा आदर केला आणि ह्याचमुळे काही सहकाऱ्यांच्या लिस्टमध्ये मुसलमान देखील होते। राजांच्या मते त्यांची लढाई मुस्लिमांच्या धर्माशी नसून त्यांच्या साम्राज्याशी होती। शिवाजी महाराज हे असे प्रशासक होते जे गणिमी काव्याचा वापर करायचे शत्रूशी लढण्याकरिता, कारण गणिम असायचे हजारो आणि मराठे असायचे मूठभर। पण राजांचे मावळे डोंगर दऱ्यांमध्ये गणिमी काव्याचा यूज करून शत्रूचा घात करायचे आणि म्हणूनच म्हटलं जातं, एक मराठा लाख मराठा। शिवकाळामध्ये स्वराज्यात स्त्रियांवर अन्याय, अत्याचार व हिंसाचार करणाऱ्या लोकांकरिता कठोर शिक्षेचा बंदोबस्त केला गेला होता। त्याचबरोबर कोणत्याही साम्राज्यावर आक्रमण करताना तेथील स्त्रिया व लहान मुलांना त्रास होता कामा नये अशी सक्त ताकीद महाराजांनी सैन्याला दिली होती। एवढी उच्च कोटींची विचारधारा ठेवणारा माझा राजा एकीकडे आणि त्यांचे वंशज आज असं फालतू काम करताना दिसून येतात।